नमस्कार मित्रांनो आणि मुलांनो आज आपण इयत्ता आठवीचे बारवी धडा शब्दकोश स्थूल वाचन या पाठाची अभ्यास करणार आहोत या पाठात शब्दकोशचा वापर कसे करायचा शब्दकोशचा उपयोग काय शब्दकोशच्या उद्दिष्टे कोण कोण होते या विविध मुद्देवर चर्चा करणार आहोत दैनंदिन जीवनात आपण सहजपणे अनेक सब नवीन शब्द वापरतो हे शब्द अनेकदा आपल्या कानावर पडतात अथवा वाचनातून समजतात संदर्भानुसार आपण त्यांचे अर्थ लावतो व त्यांचा उपयोग करायला शिकतो प्रत्येक वेळीत या शब्दांचा नेमका अर्थ किंवा अर्थचटा आपल्याला समजलेली असती असे नाही भाषिक समृद्धीसाठी शब्दाचा नेमका अर्थ माहीत करून घेणे अत्यंत आवश्यक असते यासाठी शब्दकोश हे महत्त्वाचे साधन आहे यावर्षी आपण शब्दकोशाची ओळख करून घेणार आहोत नवीन शब्दाचे अर्थ आपण शब्दकोशात पाहू शकतो हे शब्द शब्दकोशातून कसे शोधतात येतात त्याचे मार्गदर्शन या पाठातून मिळते नवीन शब्दाचे अर्थ तुम्ही शब्दकोशात पाहायला शिकावेत त्याची सवय तुम्हाला लागावी व शब्दांच्या अर्थाची मजा घेता यावी या दृष्टीने या पाठाचा अभ्यास महत्त्वपूर्ण आहे चला सुरू कराया आपण पाठ साडेच्या मधल्या सुट्टीमध्ये नेहा व सायली या दोन मैत्रिणीमधील हा संवाद इथे दिलेला आहे नेहा म्हणाली सायली स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिन या शब्दामधील दिन शब्दाचा अर्थ दिवस असा आहे हो ना शैली हो असाच आहे का नेहा अग मागच्या धडक्यात हा शब्द आला होता तेव्हा बाईने या शब्दाचा अर्थ सांगितला होता गरीब साली दोन्ही शब्द नीट बघितलीस का तू कसे लिहिले आहेत ते आपण पुस्तकातच बघूया शब्द कसा आहे ते हां हा बघ मागच्या धडा आणि हा शब्द दीन. रे ओ तरी दोन्ही शब्द लिहिण्यात फरक आहे बरोबर दीन शब्दात दी, दीर्घ आहे दीन म्हणजे गरीब दिन दी दिन शब्दात आहे म्हणजे दिवस दिन म्हणजे गरीब नेहा शब्दांची किती गंमत आहे ना स्वरांत वरवर साम्य आहे पण लेखनात फरकामुळे अर्थात केवढा फरक सायली आपण दोघीजणी असे नवीन शब्द आणि त्याचे विविध अर्थ रोज समजून घेऊया नेहा अग पण कसे आपल्याला सारखे आपल्या बाईकडे जावे लागेल अर्थ विचारायला अगं नाही मला माहीत आहे त्याची गंमत शब्दांचे अर्थ आपले आपण कसे शोधायचे ते मी तुला दाखवते सायली आणि नेहा यांच्याप्रमाणेच शब्दांचे अर्थ शोधण्याचा आनंद तुम्ही घ्यायला हवा आहे त्यासाठी तुम्ही या पाठातून शब्दकोश म्हणजे काय त्याची रचना तो कसा पाहावा याबाबत माहिती करूँ घेना आहत शब्दकोश मजे का उद्देश्य तो कसा पहावा हे आप घेऊया। शब्दकोश कैसे देखें उसका क्या उद्देश्य है उसका मतलब क्या है हम आगे देखेंगे मुलानों ज्याा अक्षरा ने कि अक्षर समूहा ने एखादी वस्तु विचार कल्पना भाव गुण कि इत्यादि अर्थ व्यक्त किया तो अक्षरास कि अक्षरसमूहास शब्द अमत कोश मजे संग्रह कोश का मतलब संग्रह होता है तर शब्द शब्दकोश मजे संग्रह उसी प्रकार से शब्दकोश का मतलब शब्द संग्रह होता है होय हा झाला शब्दकोश शब्दा वाचार्थ पिकसित भाषांत शब्दसंग्रह आ शब्दकोश् स्वरूपात थोड़ा फरक अतो एखाद्या भाषेच्या विशिष्ट क्षेत्रातील मर्यादा मर्यादित शब्दांच्या संग्रहाला शब्दसंग्रह क्लोझरी असे म्हणतात तर त्या भाषेतील बहुतेक सर्व शब्दांच्या संग्रह विशिष्ट रचना पद्धतीचा अवलंब करून दिला असल्यास त्याला शब्दकोश डिक्शनरी असे म्हणतात शब्दसंग्रह म्हणजे ग्लोजरी आणि डिक्शनरी शब्दकोश म्हणजे डिक्शनरी असे म्हणतात कोशात समाविष्ट केलेल्या शब्दांची रचना पद्धतशीरपणे केली असते संग्रहित केलेला केलेल्या शब्दांचा क्रम कोणत्या पद्धतीने लावला आहे ते कळले तर कोणताही शब्द कोठे सहजतेने सापडेल हे नक्की कळते अलीकडे सर्व भाषांतील कोशातील शब्दांची योजना त्या भाषेच्या व्यवहारासाठी वापरल्या जाणाऱ्या लिपीतील वर्णांच्या क्रमाने केलेली असते अशी योजना करताना शब्दांचे आद्य अक्षर किंवा विचारात घेतलेला असतो या पद्धतीमुळे कोशात शब्द सापडेल हे चटकन ठरवता येते याच्या उद्दिष्टे काय आपण बघूया एक प्रत्येक शब्दाला अर्थ विशिष्ट अर्थ हे कळणे शब्दाचा योग अर्थ माहीत करून घेण्याची सवय लागणे शब्दाच्या अर्थाच्या छोटा समजणे शब्दकोश ही संकल्पना समझने शब्दकोशाची गरज व महत्व लक्षात जीणे शब्दकोश हतालता जीणी अब उद्देश्य की बात, उसकी उद्देश्य की बात शब्दकोश में क्या रहता है काय हस्ते शब्द कोशात शब्दकोश सब्दकोष में क्या क्या चीज़ें रहती हैं शब्दांचा संग्रह शब्दांचे प्रमाण उच्चार व्युत्पत्ति समानार्थी प्रतिशब्द संदर्भानुसार बदल लाने शब्दांचे अर्थ अर्था स्पष्टीकरण करना वर्णन कीमा चित्र प्रसिद्ध लेखक ग्रंथानी संदर्भ मग शब्दकोश कसा पहावा शब्दकोश कैसे देखा जाए शब्दकोश पहा क्रम शब्द एक शब्दा विविध अर्थ समझ शब्दकोश एखादा शब्द ठरो एखादा शब्द ठरो आकार विक्रम समझे शब्दकोश बघ अर्थशुद्ध विविध अर्थ छटा लक्षात घेणे शब्द एक शब्दाचे विविध अर्थ समजून घेणे शब्दकोशात एखादा शब्द शोधताना आकार विल्ली मर्ज अ या आचरणापासून लावलेला क्रम महत्त्वाचा असतो आपण वी वानेमाडे यांच्या नव्या युगाचे गाने या कवितेतील एका ओळीचे उदाहरण पाहूया आडू रेडू तुनी शब्द प्रकटित चला चला पूर्ती विज्ञानाच्या प्रकाशाला घडे दिव्य क्रांती आता समजा आपल्याला अळू रेणू तुनी या शब्दातला तुनी हा प्रत्यय बघून मूल शब्द शोधावा लागेल दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुसरी जो महत्त्वाची आहे क्रियापद त्याचा मूल धातू शोधायचा असतो क्रियापद का मूल धातु तो शोधने शोधना है खोजना है तो मर्जी प्रकटती या शब्दाचा प्रकट हा मूल धातु तो अपना शोधावा लगे रेड़ू प्रकट विज्ञान प्रकाश दिव्य क्रांति या सहा शब्द आता आप क्रम लगूँ अपल वर्णमालीनुसार जी पहली क्रमाने कुठल क्रमानेता पहूँ आता अर्थातच स्वरापासून सुरू होणाऱ्या शब्दांच्या क्रम आधी लागेल म्हणजे इथे अडू रेडू हा शब्द आधी येईल त्याच्या पहिला क्रमांक यानंतर उरलेल्या पाचपैकी कुठलं अक्षर आधी येईल यात साहजिकच स्वरानंतर येणारे पहिले व्यंजन क म्हणजे दुसऱ्या क्रमांकाला येईल क्रांती नंतर क्रम येईल दिव्य मधील द चा मग येथील प्रकट आणि प्रकाश हे शब्द सर्वांत शेवटी येईल विज्ञान आता प्रकट आणि प्रकाश यांत प्र नंतर कुठली इच्छा येतात तर क आणि का आता तुम्हीच सांगा क आणि का यापैकी कोणाचा क्रम आधी लागेल अर्थात क चा प्रकट म्हणून प्रकट प्रकट आधी येईल म्हणजे ये क जो है पहिले आएगा का और क मी पहिले आएगा आणि प्रकाश नंतर मग आता आपला क्रम तयार झाला अडू रेडू क्रांती दिव्य प्रकट प्रकाश विज्ञान आहे ना सोपे यात क्रांती प्रकट प्रकाश यामध्ये पहिले अक्षर जोडाक्षर आहे तर ते कसे शोधायचे तर अपासून औ पर्यंतचे शब्द संपले की जोडाक्षरी सुरू होतात म्हणजे क पासून क पर्यंतचे शब्द संपले की जोडाक्षरी सुरू होतील त्यात क्र शोधायच्या मग क्र शोधायच्या त्यावर अनुस्वार असलेले शब्द शोधायची तेव्हा आपल्याला क्रांती सापडेल आता तुम्ही स्वतः शब्दकोशात शब्द पाहायचा सराव करा टीप छ याचा क्रम आकार विल्लेला ना ल या शेवटच्या व्यंजनानंतर येतो शब्दकोश पाहण्याची हातळण्याची सवय लागली की शब्दाचे अर्थ व मोल तुम्हाला कळेल योग्य जागी योग्य अर्थाचा शब्द तुम्ही वापरू शकाल समर्पक शब्द शब्दमांडळीच्या प्रवासात शब्दकोश हे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे या साधनाचे महत्त्व जागा तुम्ही आता उच्च प्राथमिक गटात आहात भाषिक समृद्धीच्या वाटचालतीत वाटचालीत शब्दकोशाचे महत्त्व जाणावे यासाठी या, या पाठाचा अभ्यास करणे योग्य ठरेल धन्यवाद